जय जिजाऊ, जय शिवराय। मित्रांनो, तुमचे स्वराज्य मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल माहिती घेणार आहोत। भारत देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा राज्याभिषेक सोहळा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर पार पडला होता। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून ब्राह्मणांना विद्वानांना आमंत्रित करण्यात आले होते। स्वराज्याला बळकटी देण्यासाठी शिवराज्याभिषेक हा खूप महत्त्वाचा ठरला। भारतीय इतिहासामध्ये या घटनेकडे महत्त्वाची घटना म्हणून पाहिल्या जाते। भारतातील काशी येथील विद्वान पंडित गागाभट्ट यांनी शिवराज्याभिषेकाची सर्वपणे जबाबदारी घेतली होती आणि त्याप्रकारे त्यांनी तयारी देखील केली होती। शिवराज्याभिषेकासाठी गागाभट्ट यांनी एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला होता। शिवाजी महाराजांना बसण्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन देखील बनवण्यात आले होते। राज्याभिषेकासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तयार करण्यात आल्या होत्या। छत्रपतींची मुंज देखील करण्यात आली होती। शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली। राज्याभिषेक सोहळा 9 दिवस चालला होता। 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि तो दिवस सुवर अक्षरांनी लिहिला गेला। शिवराय सिंहासनावर बसल्यानंतर राज्यातील गोरगरीब जनतेला दान धर्म देण्यात आले। भारतभरातून ब्राह्मण हे ना देखील निमंत्रण या सोहळ्यासाठी पाठवण्यात आले होते। रायगडावर पाहुण्यांनी राहण्यासाठी सोय देखील करण्यात आली होती। शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी राज्य व भारतभरातून दूरदूरून जवळपास 1,00,000 माणसे रायगडावरती जमा झाले होते। शिवराज्याभिषेक सोहळ्या अगोदर रायगड किल्ल्यावरती जवळपास 4 महिने तयारी करण्यात येत होती। राज्याभिषेक सोहळा अगोदर शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर रायगडावरील सर्व देवी देवतांचे देखील आशीर्वाद घेतले। मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला समरून राज्याभिषेक सोहळा सुरू करण्यात आला। राज्याभिषेकासाठी राजांचा अभिषेक व डोक्यावर छत्र धरणे हे प्रमुख 2 विधी असत। सोन्याच्या मंचकावर शिवाजी महाराज बसले होते। अष्टप्रधान मंडळ विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते। त्यानंतर त्या जलकुंभांनी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला। जड जवाहीर व विविध अलंकार महाराजांनी परिधान केले होते आणि त्यानंतर महाराजांनी ढाल, तलवार व धनुष्य बाणाची पूजा केली व मुहूर्ताच्या वेळी राजसिंहनाच्या दालनात त्यांनी प्रवेश केला। 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती शिवराय आरूढ झाले आणि जनता एकच जय जयकार करू लागली, छत्रपती शिवाजी महाराज की जय। गडावरून तोफा डागल्या गेल्या। मुख्य पंडित गागाभट्टांनी राजांच्या डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत शिव छत्रपती असा उच्चार केला। तोफा डागल्या गेल्या व सर्व जनतेला कळले की आपला राजा आता छत्रपती झाला। शिवराज्याभिषेका नंतर शिवराय जगदीश्वराच्या मंदिराकडे दर्शनासाठी गेले। त्यावेळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर महाराज त्यांच्या दालनात परतले। शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतले होते। राज्याभिषेक ही नवीन कालगणना त्या काळी सुरू करण्यात आली। आर्थिक व्यवहारासाठी शिवराई व होऊन अशी मराठी मोडी लिपीतील सोन्याची नाणी चलनात आली। राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधीशाविरोधात आक्रमणे आणि मोहिमांचा महाराजांनी धडाका आरंभ केला व स्वराज्याचा विचार भारतभरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला। शिवराज्याभिषेकाची दखल सर्व शत्रूंना घ्यावी लागली व यातून शिवरायांची शक्ती परकीय विरोधकांना दिसून आली। यातून महाराजांच्या शौर्याचे व महानतेचे दर्शन घडून येते व खऱ्या अर्थाने रयतेचे स्वराज्य निर्माण केले असे वाटते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।